नमस्कार, सॅन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, करिअरची दिशा निवडणं हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. आपली करिअरचा पाथ जर चुकला आणि करिअर निवडताना आपण जर चुकलो तर त्याचे परिणाम आपल्याला हे आयुष्यभर सहन करावे लागतात. त्यासाठी करिअर निवडताना हे आत्ता 10वीपासूनच सुरुवात होत असते. करिअरची दिशा ही आपण तिथूनच ठरवायला पाहिजे. तर यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी महाकरिअर पोर्टल .com हे अतिशय सुरेख असं एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे की ज्यावरती वेगवेगळे अभ्यासक्रम, वेगवेगळ्या स्कॉलरशिप, वेगवेगळे करिअर आणि याचे गाईडलाईन्स आपल्याला इथे मिळते. तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. आज विद्यार्थ्यांमध्ये अशी संभ्रम अवस्था आहे की इंजिनिअरिंग केल्यानंतर विद्यार्थी हा बँकिंग किंवा क्लर्कच्या एक्झाम देतोय किंवा कारकुनाच्या एक्झाम देतोय. करिअरची करिअरमध्ये आपली आवड आणि आपलं स्किल कशामध्ये आहे हे लक्षात न आल्यामुळे अशा पद्धतीच्या अडचणी निर्माण होत आहे. तर या पोर्टलवरती लॉग इन करण्यासाठी 9वी ते 12वी गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड शाळेचे जे विद्यार्थी आहेत हे लॉग इन करू शकतात. म्हणजे 9वीपासूनच तुम्ही तुमची करिअर शोधण्यास मदत इथे होऊ शकते. मी तर म्हणेल की हे जरी 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे, ग्रॅज्युएशन झालंय, मास्टर झाले, तरी जे कन्फ्युजनमध्ये आहे की मी काय करायला पाहिजे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. सद्यस्थितीमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न झाल्यामुळे पालक सुद्धा गोंधळलेले आहे की आपल्या पाल्याला कुठल्या स्ट्रीमला किंवा कुठल्या क्षेत्रात आपण पाठवायला पाहिजे, त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तर म्हणेल की पालकांनी आपल्या पाल्याला सोबत घेऊन याचं लॉग इन करून याचा अभ्यास करून तुम्ही करिअर त्या पाल्याला करिअर निवडण्यास मदत केली पाहिजे. तर या संदर्भात आपण डिटेल माहिती बघणार आहोत. तुम्ही वेबसाईटवरनं सुद्धा लॉग इन करू शकता आणि यासाठी मोबाईल ॲप सुद्धा डेव्हलप केलेले आहे, ते तुम्ही गुगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करू शकता. मित्रांनो, मोबाईल ॲपची लिंक आणि वेबसाईटची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही यूज करून लॉग इन करू शकता किंवा वेबसाईट ओपन करू शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं इंटरफेस दिसेल. तर या वेबसाईटला लॉग इन करण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याचे म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी हे विद्यार्थी इथं लॉग इन करू शकतात. यासाठी सरळ पोर्टल मध्ये स्टुडंट आयडी असतो, म्हणजे विद्यार्थ्याचा एक युनिक आयडी असतो, तो आयडी इथे टाकायचा आहे. आणि पासवर्ड इथे एक कॉमन पासवर्ड आहे, तो पासवर्ड 1 2 3 4 5 6 असा हा विद्यार्थ्यांसाठी पासवर्ड आहे. तर हा जो सरळ आयडी जो आहे तो आपल्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्याकडनं आपल्याला मिळू शकतो. त्यांच्याकडनं तो आयडी घ्यायचा आहे आणि इथे लॉग इन करायचा आहे. आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथे तुम्हाला एकतर मराठी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही प्लॅटफॉर्म इथे घेऊ शकता. तर मी स्पेशली मराठीमधून ही माहिती देतोय की कारण ग्रामीण भागातील किंवा आपल्या इतर विद्यार्थ्यांना हे व्यवस्थित समजावं यासाठी मी हे सर्व मराठीमधून घेते. याला प्रस्तुत करणे यावरती क्लिक करा. तर मित्रांनो, इथे तुम्ही ज्यांचं लॉग इन ज्या विद्यार्थ्यांनी लॉग इन केले त्या विद्यार्थ्याची डिटेल इथे दिसते. इथे सुद्धा त्या शाळेचं नाव आणि विद्यार्थ्याचं डिटेल आपल्याला इथे डिस्प्ले होतं. त्यानंतर इथे डॅशबोर्ड आहे, इथे प्ले स्टोअर आहे. प्ले स्टोअरवरून तुम्ही ते ॲप इथे क्लिक केल्यानंतर डाउनलोड करू शकता. मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही क्रोम ब्राउझरचा वापर करून याला लॉग इन करू शकता. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला 16 देशांमधील जवळजवळ 2,60,000 वेगवेगळे प्रोग्रॅम्स आहे, 550 करिअर्स आणि 21,000 कॉलेजेसबद्दल माहिती दिलेली आहे आणि जवळजवळ 1,150 प्रवेश परीक्षा ज्या आहेत त्या आहेत आणि 1,120 आणि त्याच्यापेक्षा जास्त स्कॉलरशिप यामध्ये आहेत. तर यामध्ये या डॅशबोर्डवरती तुम्हाला करिअर विषयक माहिती, कॉलेज डिक्शनरी, परीक्षा म्हणजे एक्झाम डिक्शनरी आणि स्कॉलरशिप आणि फेलोशिप रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळेल. तर सुरुवातीला आपण करिअर विषयक इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. इथे क्लिक केल्यानंतर करिअर मध्ये दोन प्रकार आहे, एक म्हणजे प्रोफेशनल करिअर आणि ओकेशनल करिअर. तर यामध्ये प्रोफेशनल करिअर मध्ये तुमचं मेडिकल सायन्स आहे, आर्ट्स अँड डिझाईन आहे, एज्युकेशन अँड टीचिंग आहे. तर इथे सर्व फॅकल्टीज तुम्हाला इथे डिस्प्ले होतील. यामध्ये ज्या पॉप्युलर तुमच्या ज्या आहे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर्स अँड ह्या सर्व फॅकल्टीज इथे सायन्स अँड मॅथमॅटिक्स इथे प्रोफेशनल करिअरमध्ये येतात. ओकेशनलमध्ये तुम्ही जर गेला तर यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर, टेक्सटाईल अँड हँडलूम, ॲनिमेशन, ग्राफिक्स डिझाईन हे छोटे छोटे जे आहेत तर स्किल रिलेटेड इथे तुम्हाला हे
करिअरचा पाथ इथे डिस्प्ले होणार आहे. तर एक एक्झाम्पल म्हणून आपण एका फील्डविषयी माहिती बघूया. यामध्ये इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी अँड कम्प्युटर सायन्स, मला याबद्दल तुम्हाला जास्त सांगता येईल, त्यामुळे इथे क्लिक करा. तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या सर्व याच्या सब फील्ड दिसतील, जसे की ERP कन्सल्टंट आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर आहे, सिस्टीम आर्किटेक्ट आहे, बिझनेस ॲनालिस्ट आहे, टेक्निकल रायटर्स आहे, डेटाबेस मॅनेजमेंट एक्सपर्ट सिस्टीम आहे. तर ह्या इथे आहे, याच्यापेक्षाही बऱ्याचशा फील्ड आता या IT सेक्टरमध्ये आहेत, जसे की डेटा सायंटिस्ट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग एक्सपर्ट आहे. तर ह्या हळूहळू यामध्ये अपडेशन येत राहील. पण हे जे आहे आता जे काय फील्ड इथे दिलेले आहे, तर याच्या संदर्भात आपल्याला काय करता येईल आणि कसं सिलेक्ट आपण याचा पाथ निवडू शकतो, यावरती तुम्हाला जे काही फील्डची इन्फॉर्मेशन बघायची असते असेल, त्यासाठी तुम्ही त्यावरती क्लिक करा. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर किंवा कम्प्युटर IT प्रोग्रॅमर जर व्हायचं असेल, तर त्यांनी ही इन्फॉर्मेशन बघणं गरजेचं आहे. आता यामध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये, मराठीमध्ये, ज्यांना मराठीची अडचण आहे ते इंग्लिशमध्ये सुद्धा बघू शकतात. तर तुम्हाला यासाठी काय काय करावं लागणार आहे, तर याची एक थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे. तर एक ॲप्लिकेशन प्रोग्रामर काय करू शकतो किंवा काय करता येतात, जसं की फॉर एक्झाम्पल मोबाईल ॲप डिझाईन करू शकतो, सॉफ्टवेअर डिझाईन करू शकतो. तर याच्या रिलेटेड माहिती तुम्हाला आणखी जर बघायची असेल तर शो मोरवरती क्लिक करा, तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. त्यानंतर खाली तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही या करिअरमध्ये कशा प्रकारे प्रवेश मिळवू शकता, बघा इथे एक फ्लो चार्ट दिलेला आहे. फ्लो चार्टचा यूज करून तुम्ही बघू शकता की 10वीमध्ये सायन्स, मॅथमॅटिक्स आणि कोणत्या विषयासह 10वी, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स सह सायन्स शाखेतून 11वी 12वी, त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग जे की कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स किंवा BCA, BCS, MCA या पद्धतीने जाऊन तुम्ही वेब डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट किंवा इतर सर्टिफिकेशन, इंटर्नशिप प्रोग्राम तुम्ही करू शकता. त्यानंतर तर इथे याच फील्डमध्ये येण्याचा वेगवेगळे वे त्यांनी दिले, जसे की प्रवेश मार्ग एक जे आहे त्यामध्ये तुम्ही या पद्धतीने येऊ शकता. त्यानंतर सेकंडमध्ये सेकंड वे जो आहे तो या पद्धतीने की कम्प्युटर ॲप्लिकेशन, म्हणजे जसे की BCA, MCA आणि त्यानंतर UG, PG करू शकता. आणि तुम्हाला कुठल्या स्किल असायला पाहिजे, जसे की सी, जावा, HTML या प्रोग्रॅमिंग लँग्वेज तुम्हाला करता येईल. आणि त्यानंतर इथे तुम्हाला आणखी करिअर एंट्रीसाठी मार्ग शोधा. इथे क्लिक केलं की तुम्हाला आणखी एक याचे ज्या लिंक्स आहेत इतर, तुम्ही आणखी यामध्ये काय करू शकता याची डिटेल इन्फॉर्मेशन परत तुम्हाला इथे मिळेल. तर यामध्ये तुम्हाला काय काम करावं लागेल, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल ते इथे दिलेले आहे. त्यानंतर तुम्ही आणखी खाली जर आलं की इतर कुठले कुठले तुमचे या वर्क रिलेटेड काय काय तुम्हाला माहिती असायला पाहिजे, काय शिकावं लागेल तुम्हाला, इतर स्किल कुठले डेव्हलप करावे लागतील, तर हे सर्व डिटेल इथे दिलेले आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रता यामध्ये याच्याशी रिलेटेड आणखी कुठल्या सब फील्ड आहेत, जसे मी तुम्हाला सांगितले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, कम्प्युटर सायन्स आहे, तर ह्या सर्व त्याच्या सब फील्ड इथे दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, जे फील्ड आता मी तुम्हाला IT विषयी माहिती सांगतो, तुम्ही कुठलाही फील्ड विचार तुम्ही सिलेक्ट केला तर त्याच्या संदर्भात तुम्हाला याच पद्धतीची माहिती इथे मिळणार आहे. आता यामध्ये कमीत कमी क्वालिफिकेशन किती पाहिजे आणि जास्तीत जास्त किती पाहिजे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एकदा की आपण एक पाथ जर निवडला, तर या पाथ निवडल्यानंतर मग यासाठी कॉलेजेस कुठले आहेत, युनिव्हर्सिटीज कुठले आहेत, त्यानंतर यासाठी कुठल्या कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात, त्या परीक्षा कुठल्या आहेत ते इथे तुम्हाला कळेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट की यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च किती आहे, आणि यासाठी काही आर्थिक मदत म्हणजे स्कॉलरशिप किंवा फेलोशिप आपल्याला मिळवता येते का, त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही आता कॉलेज आणि युनिव्हर्सिटी शोधण्यासाठी जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे कॉलेज आणि युनिव्हर्सिटी सुद्धा शोधता येतात. तर एक्सप्लोअर कॉलेज आणि युनिव्हर्सिटी, तुम्ही जी फील्ड सिलेक्ट केली त्याच्या रिलेटेड इथे ऑटोमॅटिकली फिल्टर होऊन आले. बघा, यामध्ये कम्प्युटर सायन्स आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटेशनल सायन्स आहे. तर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे कॉलेज आणि युनिव्हर्सिटी तुम्हाला जर माहीत असेल तर ते सर्च करू शकता, किंवा तुम्ही इथे फिल्टर लावू शकता की गव्हर्नमेंट कॉलेज कुठले आहेत, गव्हर्नमेंट एडेड कुठले आहेत, प्रायव्हेट कुठले आहेत. त्यानंतर तुम्हाला फॉरेनमध्ये जर याच्या रिलेटेड कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटी शोधायच्या असतील तर इथे तुम्हाला फॉरेन कंट्रीज सुद्धा दिलेले, अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे.
यामध्ये बघा की फॉरेन कंट्रीज जर तुम्ही इथे सिलेक्ट, ऑस्ट्रेलिया आहे, US आहे, कॅनडा आहे, तुम्ही इथे फिल्टर करा, तुम्हाला त्या रिलेटेड सर्व कॉलेजेस युनिव्हर्सिटी इथे बघायला मिळेल. त्यानंतर याचे आपण एक्झाम रिलेटेड इन्फॉर्मेशन शोधायची असेल तर ती बघूया. तर एक्झाम ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहे याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे आहे. इथे सुद्धा फिल्टर लावू शकता तुम्ही की कुठल्या प्रकारचं, जसं की मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटर सायन्स सिलेक्ट केलं, तुम्ही हे याच्या व्यतिरिक्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती फिल्टर करा. त्यानंतर अकॅडमिक डिग्री तुम्हाला कुठल्या याच्यासाठी शोधायची, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट इथे सिलेक्ट करा. त्यानंतर ह्या नोटिफिकेशन आपल्याला इथे दिसतील, याची अनाऊन्स डेट जी आहे इयर ते तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये जसे की आता 21-22 साठी मंथ ऑफ फेब्रुवारी, आणि हे जर बघितलं तुम्ही अनाउन्स फॉर 21-22 मंथ ऑफ डिसेंबर, याला व्ह्यू डिटेल वरती क्लिक करा, तुम्हाला याची डिटेल इथे बघायला मिळेल. तर व्ह्यू डिटेल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे त्या फील्ड दिसतील की कुठल्या फील्ड आहे, तुमची एलिजिबिलिटी काय आहे. बघा इथे 10+2 म्हणजे 12, आणि कुठले कुठले सब्जेक्ट घेऊन तुम्ही पास झालेलं पाहिजे. त्यानंतर खाली जे आहे तर कुठल्या कोर्सला तुम्हाला ऍडमिशन भेटेल, आणि एंट्रन्स टेस्ट जी आहे जी आपण ज्याला एंट्रन्स टेस्ट ईटी म्हटलं जातं, तर ही टेस्ट कशी असेल, याचा सिलेबस काय असेल, हे सर्व डिटेल इथे दिलेले आहे. तर अशा प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार, कॉलेजनुसार ह्या टेस्ट आपण इथे एंट्रन टेस्ट किंवा कॉलेजेस आपण इथे परीक्षा ज्या आहेत एंट्री लेवलच्या त्या शोधू शकतो. त्यानंतरचा पार्ट येतो स्कॉलरशिप. तर ह्या वेगवेगळ्या नॅशनल इंटरनॅशनल स्कॉलरशिप तुम्हाला इथे मिळतील. इथे तुम्ही फिल्टर लावून तुम्ही सर्च करू शकता तर कुठल्या प्रोग्रामसाठी पाहिजे, यामध्ये अंडर ग्रॅज्युएट पासून तर पोस्ट PhD पर्यंत, पोस्ट डॉक्टरेट पर्यंत तुम्ही इथे शोधू शकता. तुम्हाला इंडियाच्या इंडियामध्ये पाहिजे असेल तर इंडिया सिलेक्ट करा, किंवा इंटरनॅशनल पाहिजे असेल तर इंटरनॅशनल सिलेक्ट करा. तर या पद्धतीने तुम्ही स्कॉलरशिप बघू शकता. व्ह्यू डिटेल वरती जा, ही स्कॉलरशिप चे काय रूल्स आहेत, किती तुम्हाला फेलोशिप मिळू शकते, याची रूल्स अँड रेग्युलेशन काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर तुम्ही खाली इथे आल्यानंतर इथे तुम्ही इथे हे पण चेक करू शकता की सध्याचा याचा ट्रेंड काय आहे. आता हा ट्रेंड तुम्ही इथे बघू शकता की सध्या काय चालू आहे, आणि पुढे भविष्यात काय असेल, आणि त्यानंतर काय असेल, त्यानंतर तुमचं एंट्री लेवल सॅलरी किती असेल, त्यानंतर मीडियम लेवलला सॅलरी किती असेल, तर ह्या तुम्ही इथे चेक करू शकता. तुम्हाला हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे की तुम्ही या करिअरमध्ये किंवा या फील्डमध्ये आल्यानंतर तुम्ही इन्कम तुमचं कशा पद्धतीने असू शकतं, हे सुद्धा इथे अतिशय सिस्टमॅटिक रित्या देण्यात आलेलं आहे. तर आपण कॉलेजेस कसे सर्च करायचे, एक्झाम कशी शोधायची, त्यानंतर स्कॉलरशिप फेलोशिप कशा शोधायच्या, त्यानंतरचा पार्ट आहे की नोकरीच्या संधी. हा काय इथे एक टॅब दिलेली आहे, यामध्ये नोकरीच्या संधी म्हणजे तुम्ही जी फील्ड निवडली त्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट असतात आणि कुठे कुठे तुम्हाला नोकरी मिळू शकते, तर ते इथे तुम्हाला दिलेले आहे. जसे की IBM, इन्फोसिस, TCS, टेक महिंद्रा, ह्या इंडियन जे नॅशनल इंटरनॅशनल कंपनी आहे इथे तुम्हाला काम मिळू शकतं. जसं फ्लिपकार्ट, अमेझॉन, यामध्ये तुम्हाला वर्क मिळू शकतं. तुम्ही डेटा अनालिस्ट किंवा सायबर सिक्युरिटी या फील्डमध्ये काम करू शकता. तर इथे तुम्हाला हे सर्व वाचायला मिळेल. त्यानंतरचा पार्ट जो आहे, आवश्यक क्षमता, तुमच्या स्किल कुठे कुठल्या तुम्हाला गरजेच्या राहतील या फील्डमध्ये, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळेल. आता यामध्ये या क्षमता इथे दिलेल्या आहे, तुमचं तुम्हाला कुठलं कुठलं नॉलेज असायला पाहिजे, कौशल्य असायला पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हे मला एक्सप्लेन करायला आपण हा व्हिडिओ खूप फार मोठा होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि स्पेसिफिक IT मध्ये जर तुम्हाला आणखी डीपमध्ये तुम्हाला जर याचं एक्सप्लेनेशन हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, कारण माझी एक्सपर्टी यामध्ये असल्यामुळे मी याच्या रिलेटेड आणखी याबद्दल तुम्हाला सांगू शकतो आणि एक वेगळा व्हिडिओ यावरती मी तयार करू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला पर्सनॅलिटी आणि इतर स्किल कुठले कुठले आवश्यक आहे. तर यामध्ये ज्या लोकांनी, जे लोक सक्सेस झालेले आहेत, त्याचे प्रसिद्ध व्यक्तीचे मनोगत इथे दिलेले आहे, तुम्ही हे वाचू शकता की यांनी काय काय केलेले आहे. तर इथे प्रत्येक फील्डचे दिलेले आहेत, जसं की आता हे IT जे आहे त्याच्या तुम्ही दुसरी फील्ड जर निवडली तर त्याच्या संदर्भातील इथे माहिती तुम्हाला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये ही माहिती अवेलेबल आहे.
याचा लाभ तुम्ही घ्यावा. आता परत आपण इथे डॅशबोर्डवर जर जायचं असेल तर तुम्ही डॅशबोर्डवरती परत येऊ शकता. डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला इथे लँग्वेज जर चेंज करायची असेल तर तुम्ही इथे बघा एवढ्या लँग्वेजेस दिलेल्या आहेत, या लँग्वेजेसमध्ये ही इन्फॉर्मेशन तुम्हाला बघता येईल. तर यामध्ये तुम्ही इतर ज्या फील्ड आहेत, की काही विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर अँड फूड सायन्समध्ये जायचं असेल तर त्यांनी त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन इथं बघता येईल. आता यामध्ये ॲग्रिकल्चर सायंटिस्टमध्ये जर तुम्ही गेला तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला IT ची इन्फॉर्मेशन सांगितली त्याच पद्धतीने तुम्हाला इथं सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन ही बघायला मिळणार आहे. तर त्यामध्ये सुद्धा करिअर पाथ काय असेल, कुठलं इन्कम किती असेल, किती शिक्षण घ्यावं लागेल, या पद्धतीच्या सगळ्या इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असा हा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही मोबाईल ॲपमध्ये सुद्धा हे बघू शकता आणि तुम्ही तुमच्या करिअरचा पाथ निवडू शकता. मी तर खास शिक्षकांना आणि पालकांना विनंती करेल की या पोर्टलबद्दल आणि याच्याबद्दल ही विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे, कारण अतिशय सुंदर असा प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तयार करून दिलेला आहे. तुम्हाला करिअर जर निवडायचं असेल, स्कॉलरशिप जर शोधायचं असेल, तर तुम्ही गुगल केल्यानंतर गोंधळात पडाल. असंख्य वेबसाईट तुमच्या समोर येतात आणि काय कसं निवडावं आणि काय वाचावं यामध्येच विद्यार्थी हा कन्फ्यूज असतो. तर आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना पर्यंत ही माहिती जाऊ द्या आणि त्यांना करिअर निवडण्यास मदत होईल अशा पद्धतीने आपण हेल्प करूया. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आणि याच्या रिलेटेड आणखी जर आपल्याला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. जर तुम्हाला यामध्ये करिअर निवडण्यास किंवा तुम्हाला एखादं स्किल निवडण्यात जर फायदा झाला असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. याच रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळी इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ